शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्यात दोन हजार रुपये यासाठी केंद्र सरकारकडून काही निकष निश्चित करण्यात आले होते या निकषात मोडत नसल्यानेही अर्ज भरून लाभ घेतला आहे ही बाब सरकारच्या लक्षात आल्याने आता अशा अपात्र शेतकऱ्याकडून दिलेला निधी परत घेण्यात येणार आहे ऑनलाईन नोंदणी करताना काही शेतकऱ्यांनी खोटी माहिती भरली यात नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास करदाते शेतकरी इतर असे जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना हा निधी परत करावा लागणार आहे शेतकऱ्याकडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत तर शेतकरी सन्मान निधीसाठी जी पात्रता देण्यात आली आहे त्यातच सर्वात प्रमुख अट हीच होती की करदाते नसावेत तरीही करदात्या शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतल्याचे सांगितले जाते दोन हजार प्रति महिन्याप्रमाणे चार महिन्याच्या अंतराने तीन समान हप्त्यात जिल्ह्यातील एक लाख आठ हजार शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहे तर काही शेतकऱ्यांनी अपात्र असूनही या योजनेसाठी खोटे बोलून पैसे उकळले आहेत ते अपात्र असण्याचे कारणे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा अपात्राची कारणे अशी आहे की या योजनेच्या लाभासाठी काही निकष आहे त्यानुसार शेतकरी करदाता खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्षा सदस्य डॉक्टर वकील सी ए नसावा या अटीचे पालन न केलेले तसेच मूळ आदी कारणे आहेत तर अपात्र शेतकऱ्यांची यादी असून त्यांना निधी परत करण्यासाठी माहिती देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी निधी परत न केल्यास संबंधित बँकेला पत्र पाठवून निधी कपात करून शासन जमा करण्यात येईल रवींद्र खंजाजी निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर तर मित्रांनो महत्वाची अपडेट बघा सरकार परत घेणार शेतकऱ्यांचा सन्मान तुमचा तर यात समावेश नाही ना शेतकरी सन्मान निधीची जे पात्रता देण्यात आली आहे या सर्वात प्रमुख आठ हीच होती की ते करदाते नसावेत तरीही करदात्या शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे यात दोन हजार प्रति महिन्याप्रमाणे चार महिन्याच्या अंतराने तीन समान हप्त्यात जिल्ह्यातील एक लाख आठ हजार शेतकऱ्यांना पैसे देण्यात आलेले आहे सरकार आता ती रक्कम वापस घेणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र